गेल्या काही वर्षांमध्ये बिझनेस कोच ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होऊ लागली. विशेषतः जे नवीन व्यावसायिक असतात हे कुठेतरी एका ठिकाणी येतात आणि त्यांच्या बिझनेसमधली जी ग्रोथ असते ही ग्रोथ थांबते आणि नेमकं व्यावसायिकाला समजतच नाही की आपल्या व्यवसायाची ग्रोथ का थांबलेली आहे. जो व्यवसाय आपण सुरू केला त्यानंतर घोडदौड सुरू झाली आणि अचानक एका ठिकाणी येऊन हा बिझनेस थांबून गेला. वाढ होत नाही आहे, स्टॅग्नन्सी येते आहे, नवनवीन गोष्टी बिझनेसमध्ये घडत नाही आहेत. तर बिझनेसमध्ये हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स शोधून काढून त्यावर योग्य ते सोल्युशन देण्याचं काम हे बिझनेस कोच करत असतात. आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये बिझनेस कोचला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली. अशाच पद्धतीने अनेकांना बिझनेस कोचिंग केलेल्या नेहा कार्यकारी आता आपल्यावर आहेत. नेहाजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. नेहाजींबद्दल ओळख करून द्यायची झाली तर प्रचंड हायली लर्नेड, ज्याला म्हणू शकतो अतिशय उच्च विद्याविभूषित अशा नेहाजी आहेत. त्या CS आहेत, त्या लॉयर आहेत, ॲट द सेम टाईम त्यांनी मानसशास्त्रामध्ये MA केलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक 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 विषयांमध्ये त्या पारंगत आहेत. आजवर असंख्य जणांना त्यांनी बिझनेस मध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. जवळपास 500 जास्त स्टार्टअप्स उभे करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा हात आहे. त्या NLP सर्टिफाईड कोच देखील आहेत आणि त्यांनी फ्योम कोचिंग इन्स्टिट्यूट या संस्थेच्या माध्यमातून आपलं बिझनेस कोचिंगचा कोर्स केलेला आहे. नेहाजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की बिझनेस कोच ही संकल्पना नेमकी काय आहे? बिझनेस कोच हे प्रत्येक बिझनेस ओनर्सला आम्ही ॲज अ फ्रेंड, फिलॉसफर आणि गाईड म्हणून हेल्प करत असतो. म्हणजे काय, तो माणूस बिझनेस ओनर असेल त्याचं जे इकोसिस्टम आहे ना ते पहिलं समजून घेतो. त्याचं माइंडसेट काय आहे, तो माणूस त्याचं एक्झॅक्टली तो घरी समजा त्याच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील तर बिझनेसमध्ये डेफिनेटली हेल्प होणार. तर पहिलं सेशन जे होतं त्यांच्याबरोबर ते नेहमीच माइंडसेटचं असतो. मग ते समजून घेऊन योग्य ते त्याचं पूर्ण बिझनेसचं असेसमेंट घेऊ, 2 पूर्ण दिवस आम्ही त्यांच्याबरोबर हे करतो आणि त्याच्याबरोबर पूर्ण ते असेसमेंट केल्यानंतर ते मग बिझनेस कोच करतो. बिझनेस कोच ऑल्सो हे पण समजून घ्या की बिझनेस कोच जे तो ओनर सांगतो ना त्याच्याहून तो नाही सांगतो, नाही सांगत ते पण समजण्याचं एक कॅपॅसिटी एक बिझनेस कोचला असतं. रीड इन बिटवीन द लाईन्स असं म्हणतो ना आपण, ते बिझनेस कोचला पूर्णपणे आहे. कशी कशी सुरुवात कशी होती तुमची, म्हणजे एखादा व्यावसायिक तुमच्याकडे का बरं येतो, म्हणजे अशी कुठली सिच्युएशन असते त्याच्या बिझनेसमध्ये की त्याला एक बिझनेस म्हणजे आजारी पडला की माणूस त्याला डॉक्टरची आठवण येते, एखादा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याला वकिलाची आठवण येते, अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम असेल CA ची आठवण येते. बिझनेस कोचची आठवण नेमकी कधी येते? बिझनेस कोचची आठवण तेव्हा येते जेव्हा बिझनेस इधर स्टॅग्नंट झालेला असतो किंवा तो बिझनेसमध्ये त्याला समजतच नाही मी पुढे कसं जाऊ या बिझनेसमध्ये, तेव्हा जाऊन बिझनेस कोचची गरज लागते. आणि माझ्याकडे असे पण लोक आहेत जे खूप जास्त चांगले आहेत त्यांच्या बिझनेसमध्ये, पण त्यांना समजा ते एक पर्टिक्युलर लेवलला आहेत आणि त्यांना 10 पट वाढायचं असेल त्यांचा ग्रोथ, तर तेव्हा पण माझ्याकडे असतात. तर वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे गरजा असतात वेगवेगळ्या याच्यात. तर ते थर्स्ट पण असते काही लोकांना की आम्हाला असं म्हणजे करायचं आहे, पॅशन असतो बिझनेसचा, तर त्यालाही आम्ही कोच करतो. हल्ली स्टार्टअप्समध्ये आपण बघतोय की बऱ्याचदा तो जो एक ओनर असतो तो ओनर त्याच्या डोक्याने सगळ्या गोष्टी करत असतो आणि बऱ्याचदा त्याच्याकडे एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे असतं ते नसतं आणि त्यामुळे आपण बांधू ते धोरण, आपण ठरवू ते धोरण आणि आपण बांधू ते तोरण या पद्धतीने ते काम करत असतात आणि अशा वेळेस ब्रेनस्टॉर्मिंग होत नसतं किंवा बऱ्याचदा ज्या काही मीटिंग असतात त्या होत नसतात आणि त्याच्या वेळेस एक असा कुठला तरी थर्ड पर्सन असतो जो त्या बिझनेसकडे त्रयस्थ नजरेने बघतो आणि त्यातून मग खूप चांगल्या गोष्टी
घडायला लागतात. आय थिंक ही जी त्रयस्थ नजर आहे हे तुमच्यासारख्या बिझनेस कोचची असते. येस डेफिनेटली, थर्ड आय म्हणतो ना आपण, ते खूप गरजेचं आहे बिझनेस ओनरला. आणि शिवाय तो कोणाशी बोलतो, आपल्याशीच बोलतो, आपल्याच लोकांबरोबर बोलत असतो. तर तो आता जेव्हा कोचशी बोलतो, संवाद साधत असतो, तो अकाउंटेबल पण होतो. आता एक सिम्पल उदाहरण आहे, आपल्याला 20 किलो कमी करायचं आहे, तर आपल्याशीच आपण बोललो की आपल्याला मोटिवेशन राहत नाही. पण तुम्ही एक परख्याला सांगितलं, एक कोचला सांगितलं की मला 20 किलो, तर तो तुम्हाला विचारतो की बाबा तू केलं का रे, हा डाएट घेतलं का. हाय हे कोचचं हे आहे की अकाउंटेबिलिटी, रेस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला आन्सरेबल होता, हे कोचचा खूप मोठा हातभार असतो या सगळ्याच्या. बऱ्याचदा असं लक्ष असं बघत, अरे हा माझा बिझनेस आहे, हा मला सगळ्या मी सगळ्यात जास्त माझ्या बिझनेसला ओळखतो, कुणीतरी एक भलता माणूस येऊन मला कसं काय काही सांगू शकतं. हा जो एक अप्रोच असतो, हा अप्रोच बऱ्याचदा दिसून येतो. आणि मग हा जो एक टॅबू असतो, हा कसा काय तोडला जातो, त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर 1-2 स्ट्रॅटजी सेशन्स घेतो. त्या स्ट्रॅटजी सेशनमध्ये जे काही स्ट्रॅटजीज आपण जनरली यूज करत असतो, त्याचं त्यांना विचारतो की बाबा रे, तुझं बिझनेस, तुझं मार्केट डॉमिनेटिंग आहे का, किंवा तुझं कसं आहे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वेगळा दुसऱ्यांपेक्षा. त्यांना 1-8 प्रश्न केल्यावर त्यांना कळून येतं की येस, मी जे करतोय त्याच्यात काहीतरी वेगळं मला करायचं असेल, तर मला ग्रोथ पाहिजे असेल, सेल्समध्ये पाहिजे असेल, रेव्हेन्यूमध्ये पाहिजे असेल, किंवा लीड्स मध्ये पाहिजे असेल, तर त्याला कळून चुकतं त्या सगळ्या प्रश्नांचं, कारण ते सायकोलॉजी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर तो कुठलाही माणूस, बिझनेस ओनर, डेफिनेटली रेडी होऊन जातो पुढच्या 2 दिवसाचं. काय काय साधारणपणे एक बिझनेस कोच म्हणून साधारणपणे हा किती दिवसांचा कालावधी असतो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही नेमके कुठल्या कुठल्या गोष्टींवर फोकस करत असतात? जनरली तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रोथ हवं असेल तर 5 गोष्टींची खूप गरज आहे, कुठलाही बिझनेस असू देत, तुम्हाला लहान असू देत किंवा मोठा असू देत. पहिलं म्हणजे तुमच्या बिझनेसला येणारा लीड्स, म्हणजे जे एन्क्वायरीज म्हणतो आपण त्यांना, त्यांना आपण कन्व्हर्ट करून त्यांना आपण कस्टमर बनवत असतो. त्या कस्टमरला आपण बऱ्याचदा वाढवलं, बऱ्याचदा त्यांना जास्त वेळा आपण देऊ शकलो, तर आपला रेव्हेन्यू वाढतो आणि मग त्याला प्रॉफिटेबिलिटीमध्ये आपल्याला घरी घेऊन जातात. हे 5 गोष्टींवर आम्ही कामं करतो, लीड्सवर, कन्व्हर्जनवर, सेल्सवर, नंबर ऑफ टाइम्सवर. तर याच्यात प्रत्येकात स्ट्रॅटजीज आहेत, जवळ 300 स्ट्रॅटजीज आहेत आमच्याकडे, की जे सगळ्या या 5 पॅरामीटर्सला हे करणारे. आणि आम्ही फक्त 1 महिन्यासाठी 2 महिन्यांसाठी कामं करत नाही, जनरली कमिटमेंट घेतो की कुठल्याही गोष्टी व्हायला त्याला एक वेळ लागतो. एक वर्षभराचा कमिटमेंट आम्ही बिझनेस ओनरकडनं घेतो की आम्ही ते, आणि ते रिस्क फ्री आहे की कसं करायचं, काय करायचं. आम्ही दर आठवड्याला, म्हणजे 52 आठवडे झाले, 52 स्ट्रॅटजीज जे त्यांच्या बिझनेससाठी युजफुल आहे हे त्यांच्याबरोबर काम करून घेतो. एक्झॅक्टली, म्हणजे साधारणपणे 1 वर्षभराचा हा संपूर्ण कोर्स असतो, आणि 1 वर्षभराचं हे सगळं हँड होल्डिंग असतं, ते व्यावसायिकाला पूर्णपणे त्याच्याबरोबर असतात. ते म्हणजे दर माझ्यामध्ये रिव्ह्यू मीटिंग्स वगैरे पण होत असतात तुमच्या? दर आठवड्याला साधारण 90 मिनिटाचं असतो. बाबा रे तू काय केलं गेल्या आठवड्यात, ज्याला चेक इन म्हणतो. नंतर ते स्ट्रॅटजी पुढच्या आठवड्याचं, आणि मग नंतर काय सेल्स ट्रेनिंग हवं असेल, आणि मग त्याचे काय क्वेश्चन प्रश्न उत्तरी. टोटल 90 मिनिट्सचा हा पूर्ण सेशन असतो दर आठवड्याला. ओके. आणि ज्यावेळेस एक त्रयस्थ व्यक्ती तुमच्या बिझनेसमध्ये आतमध्ये शिरते, आणि ती एका गुरुसारखी, म्हणजे सचिन तेंडुलकर हा सचिन तेंडुलकर झाला नसता कदाचित, रमाकांत आचरेकर नसते, तर त्यामुळे बिझनेस कोच हा कदाचित तेवढा सक्सेसफुल बिझनेसमॅन नसेल, पण तो एक कोच असतो, तो एक शिक्षक असतो. आणि हा जो शिक्षक असतो, हा तुम्हाला लिटरली हँड होल्डिंग करतो, आणि हँड होल्डिंग करून तुमचा जो सक्सेस पाथ असतो हा क्लिअर करायचं काम हा बिझनेस कोच करत असतो. पण इथे मला एक प्रश्न येतो की आज आम्ही बघतो की खूप सारे लोक स्वतःला बिझनेस कोच म्हणून इंट्रोड्यूस करत आहेत, मग चांगला बिझनेस कोच कसा निवडावा?
चांगला बिझनेस कोचला काही सर्टिफिकेशनची पण गरज नसेल, पण खूप इम्पॉर्टंट आहे की त्या माणसाला बिझनेस बद्दल किंवा बिझनेसची नॉलेज किंवा समोरच्या माणसाचं सायकॉलॉजी या सगळ्या गोष्टींचं तरी ज्ञान असलं पाहिजे. आणि सांगायचं गोष्ट आहे की आम्ही स्टार्टअप्स बरोबर काम केलेलं, म्हणजे मी कंपनी सेक्रेटरी असून मी भरपूर स्टार्टअप्स केलेल्या आहे. सर्टिफिकेशन नसूनही आम्ही भरपूर स्टार्टअप्स बरोबर कामं करून त्यांचं सगळं काय जाणतो, कारण मला तर 10 वर्ष बँकिंग एक्सपिरियन्स पण आहे, 10 वर्ष इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स पण आहे, 15 वर्ष ॲज अ कंपनी सेक्रेटरी लॉयर म्हणून काम केलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा हे आहे की सायकॉलॉजी, माणसांचं कसा बिहेवियर आहे, मग बिझनेसचं नॉलेज, हे सगळं एक बिझनेस कोचला खूप गरजेचं आहे समजून घ्यायला. तर आपल्याला सुद्धा हा प्रोग्राम बघत असताना असं वाटत असेल की नेमकं आपल्याला सुद्धा गरज आहे का, तर मी तुम्हाला सांगतो की जवळपास प्रत्येक बिझनेसमॅनला बिझनेस कोचची गरज आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, आपल्या प्रत्येकाच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये एक काळ असा येत असतो की त्या कालावधीमध्ये कुठेतरी असं ठहराव आलेला असतो, कुठेतरी असं साचलेपण आलेलं असतं, आणि तेच आपण करत असतो, काही गोष्टी नकोशा पण वाटायला लागलेल्या असतात. तर ह्या गोष्टी सगळ्या एका वेगळ्या पद्धतीने कशा करायच्या, ते म्हणतात ना, शिवकेरा म्हणतात ना की सक्सेसफुल पीपल डझंट डू एनिथिंग डिफरंट, दे डू एव्हरीथिंग डिफरंटली. हे जे डिफरंटली करायचं शिकवलं जातं ना, हे बिझनेस कोचेसच्या माध्यमातून शिकवलं जातं. आता मला एक प्रश्न आहे की साधारणपणे कधी तुमच्याकडे लोकांनी अप्रोच व्हायला हवं, कारण असं असतं ना की एखादा डिसीज असतो तो समजत असतो की अरे प्रॉब्लेम आहे, पण आपण ते डॉक्टरकडे जायला प्रॉब्लेम करत असतो, अंगावर काढत असतो, आणि मग ते काहीतरी मोठं झाल्यानंतर मग तुमच्याकडे डॉक्टरकडे जातात आणि त्यावेळेस कळतं अरे आता हे तर काय खूप भयंकरच झालेलं आहे सगळं. बिझनेसमननी कुठल्या अशा सिम्पटम्सना ओळखलं पाहिजे की भाई आता आपल्याला अभी अपने को बिझनेस कोच के पास जाना पडेगा, जाना चाहिए. सो What are the symptoms in business की जिस वक्त उसने सोचना चाहिए भाई अपने को business coach का जरूरत है. पहिले तो जेव्हा जन्म झाला ना तेव्हा काय होतो की आई त्याला हँड होल्ड करत असते त्या बाळाला. तर मला असं वाटतं की स्टार्टअपच्या स्टेजला जेव्हा तुम्ही जस्ट जन्माला आलेले असता, तुमची कंपनी जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करता, तेव्हा एक बिझनेस कोचची गरज आहे. नंतर तुमची नॉर्मल वाढ एक झालेली असते, मग नंतर बिझनेसचं एक स्टॅग्नन्सी येऊन जातं, तुम्ही ऑलरेडी 1-2-4 वर्षांनंतर तुमच्याच तुम्ही काहीतरी स्ट्रॅटेजीज करत असता, तेव्हा एक गरज आहे. जेव्हा तुमची बिझनेस एकदमच स्टॅग्नंट झालेली असते किंवा एकदम डाऊनफॉल होत असते, हे 2-3 स्टेजेसमध्ये तुम्ही नक्कीच एक बिझनेस कोचला करू शकता. आणि असं मी बघितलंय की वर्षानुवर्ष बिझनेस कोचेसला लोक हे करत असतात, कारण आम्ही सेल्स ट्रेनिंग तुमच्या स्टाफला पण देत असतो. तर म्हणून ते तुम्हाला दुसरं काय कशात नाही करायचं नाहीये, तुमचं जे वाढलेलं ग्रोथ आहे ते पार्टनर आहे तुमच्या बिझनेसमध्ये, असं तुम्ही बिझनेस कोचला बघितलं की नॅचरली तुम्ही बिझनेस कोचला प्रत्येक स्टेजला तुम्ही एकत्रच ठेवणार. माझे 2-3 सक्सेस स्टोरीज आहेत, पण त्याच्यात एक खूप छान, जस्ट मी कंपनी इनकॉर्पोरेट केलेलं आणि त्या कंपनी इनकॉर्पोरेट केल्यावर त्यांच्याकडे ऑलरेडी ऑर्डर्स होते, ते 1 लाखाचं वगैरे त्यांनी केलं होतं स्टार्ट. तर त्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही आम्हाला मेंटोरिंग पण करणार का, आणि मला खूप आवड आहे हे करू का. तर त्यांना मी सगळं स्ट्रॅटजीज आखून वगैरे वर्षभरात आम्ही काम केलं आणि त्यांचं 5 लाख महिना असं त्यांनी सेल्स पर्यंत पोहोचले होते. हे एक सक्सेस स्टोरी आहे, ते खूप खुश झाले की मॅडम आमचं असं झालं. दुसरी एक 1 करोड-60 करोडची पण एक स्टोरी आहे. ते 1 करोड त्यांचा टर्न ओव्हर होता खूप पूर्वी, म्हणजे याला पण झाले आता 15 वर्ष वगैरे झालेले. तर त्या पर्सननी मला बरोबर ठेवलं आणि त्यांचे गेले, म्हणजे मला वाटतं 5-6 वर्षात 1 कोटीचं जे काय सेल होतं वर्षाचं ते 60 कोटीपर्यंत पोहोचलेलं, कारण आम्ही सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टींवर काम केलं पूर्ण, ते बिझनेसच्या पूर्ण सगळ्या अँगल्समध्ये त्यांचं एक्सपॅन्शन झालं बऱ्याच ठिकाणी, क्रॉस स्टेटमध्ये पण केलं. तर तुमचं तसं पण एक्सपॅन्शन होऊ शकतं तुम्ही बिझनेस कोचला बरोबर ठेवलात तर. एक्झॅक्टली, म्हणजे खरोखर असं बिझनेस हा पूर्णपणे टर्न अराउंड होताना आम्ही सुद्धा बघितलेलं आहे. बिझनेसमधले जे गॅप्स असतात ना, हे गॅप्स शोधून काढण्याचं काम हे लोक करत असतात. अनेकदा बिझनेसमध्ये मिसिंग लिंक्स असतात,
या मिसिंग लिंक शोधून काढण्याचं काम बिझनेस कोच करत असतात. मी स्वतः घेतलेलं आहे कोचिंग, म्हणून या सगळ्या गोष्टी अशा मी कॉन्फिडेंटली बोलू शकतो. आणि डेफिनेटली तुम्हाला सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये काही इश्यूज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, कुठेतरी असं साचलेपण आलेलं असेल, कुठेतरी थांबलेलं असेल गोष्टी, तर नेहा कारेकर यांच्याशी तुम्ही डेफिनेटली बोलाल बोलू शकता. स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेला आहे. मॅडम, जाता जाता काय सांगाल? बुद्धादेवी सांगायचे, आत्ताही अत्तनो नातो, म्हणजे एव्हरी पर्सन इज द मास्टर ऑफ हिज फेट. तर तुम्ही आहे ना, तुमचं फेट तुम्हीच ठरवत असा. आणि तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल तर नक्की आम्हाला हे करा, एक संधी द्या तुम्हाला हे करायला. तुम्ही बघा तुमचं बिझनेस किती आणि तुमचं पर्सनल लाईफ पण किती चेंज होणार आफ्टर दिस एक्सपिरियन्स. एक्झॅक्टली, फक्त बिझनेस नाही तर तुमच्या पर्सनल लाईफवर सुद्धा ह्या ज्या काही सगळ्या टिप्स असतात, या टिप्सचा डेफिनेटली खूप फायदा होत असतो. एक हँड होल्डिंग असतं आपल्याला, लिटरली आपलं बोट धरून एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणीपर्यंत सक्सेस पर्यंत हे लोक घेऊन जात असतात. आणि मॅडमचा तर एक्सपिरियन्स एवढा भयंकर आहे, म्हणजे त्या मी सांगितलं त्यापासून त्या सी ए आहेत, त्या लॉयर आहेत, त्या मानसशास्त्रामध्ये त्यांनी एम ए केलेलं आहे, त्यांनी NLP सर्टिफाईड कोच आहेत त्या, असंख्य या बाईंनी आयुष्याचे जवळपास 45 वर्ष शिक्षणामध्ये घालवलेले आहेत. आणि ह्या सगळ्याचा जो अनुभवाचा सार आहे हा तुमच्या बिझनेससाठी मिळू शकतो. नेहाजी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. मला संधी मिळाली त्याच्यामुळे खूप थँक्यू. थँक्स अ लॉट.